नमस्कार, कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमे स्पेशल मसाले दूध। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाले दुधाचं खूप महत्त्व मानलं जातं, त्यामुळे आज आपण पाहणार आहोत मसाले दुधाची रेसिपी। इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं दूध घेऊ शकता। दूध आपण तापवण्यासाठी पातेल्यात काढून घेतो आहे। ड्रायफ्रूट्समध्ये इथे आपण चारोळी घेतलेली आहे, बदाम घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेला आहे। बदाम आणि पिस्ता आपण भिजवून घेतलेले आहेत आणि नंतर त्यांना कापून घेतलेले आहे। इथे आपण दूध गरम करायला ठेवून दिलेलं आहे, चांगलं दूध मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता इथे गरम झालेलं आहे, मस्त उकळी आलेली आहे आपल्या दुधाला आणि आपण छान आटवून दिलं आहे दूध। तुम्ही बघू शकता 1 लिटर दूध घेतलेलं आपण, इथे जवळजवळ त्याचं 1/2 लिटर दूध झालेलं आहे। बघू शकता कन्सिस्टन्सी अजून पातळ आहे आपल्या दुधाची। अजून आपल्याला थोडा वेळ आटवत ठेवायचं आहे दुधाला। इथे दूध आपलं चांगलं आटलेलं आहे आणि आपल्या दुधाला उकळी पण इथे आलेली आहे। तर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आता साखर ॲड करणार आहोत। इथे आपण 1/2 वाटी साखर ॲड केलेली आहे आणि आता परत मिक्स करायचं आहे। साखर चांगली मेल्ट होऊन द्यायची आहे आपल्याला दुधामध्ये। इथे आपण 1 चमचा वेलची पावडर ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये। मस्त वेलची पावडरचा फ्लेवर येतो दुधाला। मिक्स करून घ्यायचं आहे सगळं नीट। आता इथे आपण 1 चमचा केसर सिरप टाकणार आहोत, ॲड करायचं आहे आपल्या दुधामध्ये थोडासा कलर बदलण्यासाठी दुधाचा। आणि इथे आपण आता ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत, जे आपण घेतलेले आहेत चारोळी, पिस्ता आणि बदाम, ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान उकळी येऊन द्यायची आहे दुधाला। तुम्ही आता बघू शकता मस्त दुधाला उकळी आलेली आहे। इथेच आपलं मसाले दूध रेडी झालेलं आहे। एकदम इझी आणि क्विक रेसिपी आहे आपल्या मसाले दुधाची। आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोहोचेल। आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा। धन्यवाद।